आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू मुलांना सारे पाटील फाउंडेशन मार्फत शालेय साहित्याचं वाटप. शिरोळ तालुक्याचे लाडके माजी आमदार भाग्य विधाते स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री दत्त साखर कारखान्यातील साखर शाळेत स्वर्गीय सारे पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गरजू मुलांना सारे पाटील फाउंडेशन मार्फत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. मुलांच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दत्तचे संचालक शेखर पाटील यांनी दिली. आर्थिक परिस्थिती अभावी ऊसतोड करण्यासाठी अनेक गोरगरीब मुलांवर अर्धवटच शाळा सोडण्याची वेळ आली. अशा मुलांसाठी स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी साखर शाळा सुरू केली. समाजातील उपेक्षित वंचित दुर्बलांना मदतीचा हात देण्याचं काम यापुढेही असेच चालू ठेवू हीच खरी स्वर्गीय सारे पाटील यांना श्रद्धांजली आहे. यावेळी येथील साखर शाळेच्या मुलांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सारे पाटील सोशल फाउंडेशन मार्फत घेऊ अशी ग्वाही धरणगुत्ती गावचे माजी सरपंच व दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी दिली. सारे पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्त साखर शाळेत मुलांना वही खाऊ वाटप करण्यात आलं. सारे पाटील साहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त सारे पाटील साहेब प्रेमी ग्रुप गोडाऊन चौक यांच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली आणि मराठी शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माननीय श्री अण्णासाहेब पाटील मामा, माननीय श्री संजय माने, सुनील चव्हाण, अजय पाटील, रणजित चव्हाण, सागर पाटील, राकेश चव्हाण, सुशांत पाटील आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आदरणीय दादाने आणि शेखरभर साहेबांनी पुढे नेण्यासाठी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आज आम्ही या म्हणजे पूर्ण ऊसतोड मजुरांच्या मुलांना वह्या आणि खाऊ वाटप करून हा उपक्रम इथे घेतोय. सारे पाटील साहेबांच्या 97 जयंतीनिमित्त सल्लाबाबाप्रमाणे या बीड उस्मानाबाद या ऊसतोड मजुरांच्या मुलांना आज वह्या वाटप त्यांना खाऊचं साहित्य वाटप आज करण्यात आलेलं आहे. खरोखर ह्या मुलांचं दुर्दैव म्हणायला लागेल की ही जवळजवळ 700 किलोमीटरवरून ही मुलं येऊन ही शिक्षणापर्यंत वंचित राहू नये या दृष्टिकोनातून दत्त कारखान्याने पुढाकार घेऊन ही साखर शाळा चालू केलेली आहे. आणि ही साखर शाळा चालू करत असताना ह्या मुलांना काही लाग जे काही साहित्य लागेल ते सर्व पुरवण्याचं काम आणि आम्ही ह्या जयंतीच्या निमित्तानं अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आम्ही घेतलेलो आहोत. त्यांची शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. इथून पुढच्या काळानं ह्यांना जे काही साहित्य लागणार आहे, पुढच्या शिक्षणासाठी जी काही मदत लागणार आहे, ती सर्व मदत करून आम्ही ह्या जो आदरणीय सारे पाटील साहेबांचा जो दृष्टिकोन होता की जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला मदत पुरवण्याचं काम आम्ही सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं इथून पुढच्या भविष्य काळामध्ये करणार आहोत. आणि त्यांना खऱ्या अर्थानं ह्या कामाच्या निमित्तानं त्यांच्या विचाराच्या निमित्तानं आम्ही आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.